मराठीत वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे चित्रपट येत आहेत असाच एक सामाजिक विषयाला आधार घर हा चित्रपट भेटीला येतोय यामध्ये अभिनेत्री अलका कुबल पल्लवी जोशी आणि मोहन जोशी हे मुख्य भूमिकेत आहेत यामधील कथा ही सध्याच्या मिटूच्या वादावर आधारलेली आहे या चित्रपटाविषयी कलाकारांनी अधिक माहिती दिली पाहूयात नाही ने पदार्पण नेहमी सातत्याने घाम करतेच आहे आता काही का ना, का 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 नाही वे आहे फक्त आता मी कंटाळले होते त्या भूमिकांना चुझी राहते आणि थोड्या चांगल्या भूमिका आल्या तर करते त्यातलीच ही भूमिका आहे की नेहमीसारखी रडूबाईची भूमिका ही नाही आहे एक वेधळी व्य आहे की काम करताना की आपण म्हणू एखादं बावळट असतं एखादी बाई काम करत असते पण तिला तेवढं हे नसतं आणि ती व्यक्त होत नसते अशा पद्धतीची ही व्यक्तिरेखा आहे आणि हळूहळू तिच्या आयुष्यात जी वर्षा नावाची तिची सखी येते अविनाश नारकर जे बरोबर तिच्या कलिग असतात शाळेमध्ये ते तिला एक कॉन्फिडन्स देण्याचा प्रयत्न करतात आणि तिलाही आपल्याला आणि हो ती कशा पद्धतीने त्याला फेस करते अशी कॅरेक्टर आहे वर्षा नावाची तशीच मी आहे तशीच भूमिका आहे आजच्या युगातली मुलगी आहे ती वेल कॉन्फिडेंट आहे आणि वसुंधरा जी आहे आमच्या अलकाताईंनी म्हणजे भु, भूमिका केली आहे खूप खूप स्वीट आहेत पण त्यांना असं व्यक्त होता येत नाही आयुष्यामध्ये खूप केलेलं आहे त्यांनी आयुष्यात खूप काम का, वगैरे 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 जेवढं करायला पाहिजे तेवढं केलं पाहिजे पण स्वतःचं स्थान काय आहे आपलं ते निर्माण करणं किती महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये जरासं त्यांचं थोडंसं हे होत आहे बाकी मग थोडंसं पूश लागतो ना कधी कधी माणसाला आपल्यालाही लागतो तसं त्यांनाही लागतो तर मग मी त्यांच्या त्या माझ्या आणि त्यांची मैत्री होते असे काय ऑपोजिट ऑपोजिटचं अट्रॅक्ट म्हणतात तसं आम्ही हो दोघंही एकमेकींचे छा, छान छान फ्रेंड्स होतो आणि मी त्यां ती त्यांना पु त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये कसं वागलं पाहिजे या सगळ्या गोष्टी शिकवत असते आणि यु नो मग कशी मी त्यांच्या आयुष्यामध्ये सामील होते आणि मग पुढे काय काय घडतं तो सगळा प्रवास मीटू सध्या सोशल मीडियावर जे वादळ आहे मीटूचं त्याला आधार देणारा हा चित्रपट आहे तर त्या एकंदरीत कथेचा त्या चित्रपटाचं सार्क आहे मला मी टूबद्दल टू सरांनी जे सांगितलं तेच पण माझं असं ऑनेस्ट मत आहे की मीठू हे खरंच खूप चांगलं आहे जे आजकाल जी होत आहे आणि आय थिंक दिस इज द राईट टाईम टू स्पीक सो ज्या 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 मुली बोलत आहेत मला सगळ्यांबद्दल खरंच खूप रिस्पेक्ट आहे की एवढं म्हणजे एवढं बोलणं म्हणजे हे खूप मोठी गोष्ट आहे आणि टचवूड माझ्या बाबतीत असं काही झालं नाही आहे मला जरा आता सतरा वर्ष झाली या इंडस्ट्रीमध्ये पण मला असा कधीच अनुभव आलेला नाही आहे पण ज्यांना ज्यांना जो आलेला आहे अनफॉर्च्युनेटली आणि ज्या आत्ता बोलतायत आणि मला असं वाटतं की हे फार आधी व्हायला होतं व्हायला होतं थोडंसं उशिरा झालं पण झालं आहे ते चांगलंच आहे मराठी हिंदीसोबतच श्रीलंका साऊथ इंडियन असे देखील फिल्म करताय तर एकंदरीत त्या दृष्टिकोनातून मराठी हिंदीकडे पाहताना काय वाटतं मला मराठी नेहमीच जवळची आहे म्हणजे मी मराठीला कधीच विसरू शकत नाही तिकडे गेल्यानंतरही मी मराठीला खूप मिस करत असते सो तिथे गेल्यानंतरसुद्धा मराठी हे मराठीच असतं म्हणजे आपलेपणा असतो आपलं आपल्या घरी काम करताना आपल्याला कसं वाटतं चित्रपटाच्या दृष्टिकोनातून दोघांमध्ये जर त्या चित्रपटामध्ये पाहिलं आणि यांच्याकडे पाहिलं तर काय फरक शक्यतो जाणव मला ऍक्च्युअली कसं आहे कोणामध्ये काही फरक वाटत नाही कारण काम हार्डवर्क सगळीकडे इक्वली करावंच लागतं तुम्हाला एक पफॉर्मर म्हणून सगळीकडे इक्वलीज द्यावं लागतं दोन्हीकडे सेमच करायचं असतं घर होतं मेणाचा हा चित्रपट प्रदर्शित होते काय सांगशील प्रेक्षकांना प्लीज बघा आणि मला माहिती की अलका ताईंचे खूप फॅन्स असतील त्यांच्यामुळे तरी लोक मला बघतील सो डू वॉच थँक्यू सो मच